गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा उमेदवार भाजपाचा असणार की शिवसेनेचा यावरून तिढा निर्माण झाला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच कल्याण लोकसभेचे उमेदवार असल्याचं घोषित केलंय. ठाण्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यानंतर एकच जल्लोष केला. श्रीकांत शिंदे हे पुन्हा मोठ्या मताधिक्यानं कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास यावेळेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. लोकसभेची तयारी ही एकदम ताकदीशीर आणि जोरातच करू. इलेक्शन हे इलेक्शनसारखंच लढलं जाईल. प्रत्येक मतदार आपल्या प्रभागातील कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक मतदारांपर्यंत पोचण्याचं काम हे पक्ष करत राहील. डॉक्टर साहेबांनी जी केलेली कामं आहेत हे तर दिवसरात्र लोक बघतच आहेत आणि त्याच कामांचा पोचपावती म्हणून जो डॉक्टर साहेबांवरचा विश्वास आहे तोच त्यांना भरघोस मताने निवडून देऊन दिल्लीत रवाना करणार आहेत. याच्या सर्व हीच खात्री आम्हा सर्व शिवसैनिकांना आहे.